जेव्हा काका साठे यांचा पारा चढतो तेव्हा नेमकं घडतं तरी काय? काल जिल्हा परिषदेमध्ये असाच एक प्रकार घडलाय, पाहूयात नेमकं काय घडलं होतं। दिनांक 19 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेमध्ये दुपारी 4 च्या सुमारास काका साठे यांनी कोणाच्या तरी काराखाली जोरात वाजवल्याची चर्चा ऐकायला मिळाली आहे। नेमके त्यावेळेस प्रसार माध्यमांचा कोणताही प्रतिनिधी त्या ठिकाणी नव्हता, त्यामुळे काय घडले हे अद्यापही समजलेलं नाहीये। याबाबत अधिक माहिती घेतली असता जेव्हा काका साठे हे जिल्हा परिषदेमधून बाहेर पडले, त्यांच्यासोबत कायमच कार्यकर्त्यांचा गराडा असतो, तेव्हा एक वडाळा गावातीलच इसम दारूच्या नशेत काका साठे यांच्या समोर आला। काकांनी त्यांना जायला सांगितलं, मात्र तो जायला तयारच नव्हता। काकांसमोर बडबड करू लागला। शेवटी काका आपल्या मूळ स्वभावावर आले आणि त्या इसमाला दोन कानाखाली त्यांनी लगावली आणि तिथून हाकलून लावलं, अशी माहिती मिळतीये। दरम्यान ही चर्चा सायंकाळी 6 पर्यंत जिल्हा परिषदेमध्ये ऐकायला मिळाली।